मंडळी नमस्कार, मी केतन पाठक गुरुजी लोक न्यूज च्या माध्यमातून साधे सोपे तोडगे ह्या पर्वामध्ये पाचव्या भागात आपलं स्वागत करतो। आज आपण आर्थिक अडचण आणि कर्जमुक्ती या भागावरती बोलणार आहोत। आज या विषयावरती मी तुमचं प्रबोधन करणार आहे। मंडळी, आर्थिक ऋण हे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे आणि यातून कोणीही सुटलेलं नाही। कोणाला वाहन कर्ज आहे, कोणाला गृह कर्ज आहे, कोणाला काही आजारपणासाठी कोणाकडनं कर्ज घेतलं असेल किंवा काही ना काही वैयक्तिक स्वरूपामध्ये ही कर्जही असतातच। आणि ती कर्जाची परतफेड जर योग्य वेळेमध्ये झाली नाही तर मात्र अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं। त्यासाठीच आज मी हा विषय तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे। मंडळी, जर आपण आपल्या कुठल्या नातेवाईकांकडनं, ओळखीच्यांकडनं किंवा मित्रांकडनं जर काही रक्कम कर्जाने घेणार असाल किंवा काही रक्कम कर्जाने घेतली असेल तर ताबडतोब त्या रकमेच्या 10 ते 20% रक्कम ही लगेच परत करा, जेणेकरून तुमचा कर्ज परतफेडी करण्याचा मार्ग हा मोकळा होत असतो। मंडळी, श्री महागणपती यांना आपण ऋणमोचन म्हणत असतो, यांना आपण विघ्नहर्ता, जो सर्व विघ्नांचं हरण करणारी देवता आहे, तिला आपण श्री महागणपती असं म्हणत असतो। मंडळी, जर आपण अथक प्रयत्न करूनसुद्धा आपण कर्ज फेड करण्यात असमर्थ असू, कर्ज परतफेडीसाठी जर आपल्याला यश मिळत नसेल तर आपण श्री गणपतींचं ऋणमोचक स्तोत्र हे रोज 11 वेळा वाचावं। दर मंगळवारी, दर बुधवारी आपण गणपतीच्या देवळात जाऊन गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे। त्या ठिकाणी गणपतीला लाल रंगाचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि शक्य तितक्या जास्ती वेळेत 11 वेळा, 21 वेळा नाही, किमान 1 वेळेस तरी ऋणमोचन गणपती स्तोत्राचं जर आपण वाचन केलं तर आपल्याला आपलं कर्ज परतफेडीसाठी त्याचा उत्तम उपयोग होऊ शकतो। मंडळी, दर मंगळवारी आणि दर बुधवारी श्री मारुतीच्या देवळात जाऊन जर आपण श्री मारुतीला चमेली तेल अर्पण केलं, जर शक्य असेल तर मारुतीच्या मूर्तीवरती जर ते तेल आपण अर्पण केलं, त्यामुळे आपल्याला ऋणमुक्तीसाठी म्हणजेच कर्ज फेडीसाठी त्याचा आपल्याला निश्चित लाभ होत असतो। आपली कुलस्वामिनी, आपली कुलदेवता म्हणजेच स्त्री देवता आणि पुरुष देवता, हे जे काही आपलं दैवत आहे, ह्या दैवताला वर्षातून किमान 1 वेळा सहकुटुंब जाऊन दर्शन घेणं, त्या ठिकाणी नतमस्तक होणं, त्यांचा जो काही पाहुणचार आहे, त्यांचा जो काही आदर सत्कार आहे, साडी चोळीचा मान आहे, नैवेद्य आहे, हे जर आपण मान सन्मानाने त्यांना त्या ठिकाणी अर्पण केलं, त्याने सुद्धा आपल्या घरामध्ये कर्ज मुक्तीसाठी, वंशवृद्धीसाठी आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम यश प्राप्त होण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होत असतो। दर गुरुवारी श्री दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये, गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये, श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये जे आपले सद्गुरू आहेत, अशा सद्गुरूंच्या मंदिरामध्ये जाऊन पिवळ्या रंगाचं फूल
पिवळ्या रंगाचं वस्त्र, पिवळ्या रंगाचं तूप म्हणजेच गाईचं तूप, पिवळ्या रंगाची मिठाई म्हणजे मोतीचुराचे लाडू किंवा पिवळ्या रंगाचे पेढे, हे जर आपण दर गुरुवारी महाराजांच्या चरणी अर्पण केलं त्यामुळे कर्जमुक्तीसाठी आपल्याला याचा लाभ होत असतो. मंडळी, आपल्यावरती जे काही कर्ज आहे, आपल्याला ज्याला कोणाला पैसे द्यायचे आहेत, तर एक पांढरा पेपर त्यावर लाल रंगाच्या पेनाने म्हणजे लाल शाईने आपलं जे काही कर्ज आहे ते सगळं कर्ज एका पेनाने लिहून काढावं. तो पेपर एखाद्या पितळ्याच्या डब्यात, तांब्याच्या डब्यात किंवा काचेच्या बाऊलमध्ये तो पेपर ठेवावा. आणि जर तुमच्याकडे रोजच्या रोज जर पैसे येत असतील तर ते पैसे त्या डब्यामध्ये त्या कागदासह ठेवावे. आजच्या दिवसाचा आलेला पैसा कधीही खर्च करू नये, तो पैसा दुसऱ्या दिवशी खर्च करावा, तो पैसा तसाच जतन करून ठेवावा, जेणेकरून त्या पैशांमध्ये स्थिरता येते आणि आपल्याला कर्जमुक्तीसाठी त्याचा उत्तम लाभ होत असतो. मंडळी, श्री दत्त महाराजांचं श्री दत्तमाला मंत्र नावाचं एक उत्तम स्तोत्र आहे. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. हे स्तोत्र जर आपण रोज न चुकता सकाळी 21 वेळा आणि संध्याकाळी म्हणजे रात्री घरी आल्यानंतर 21 वेळा असं जर नित्य नियमाने 45 दिवसांपर्यंत जर हे अनुष्ठान केलं तर यामुळे आपलं कर्जमुक्तीचा मार्ग पूर्णपणे मोकळा होतो, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम यश प्राप्त होतं, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, जे अडथळे आहेत, ते सगळे अडथळे दूर होण्यासाठी याचा निश्चित लाभ होत असतो. मंडळी, साधे सोपे तोडगे ह्या विषयावरती मी तुमचं प्रबोधन केलं. शुभम भवतु. नमस्कार.